वणी सापुतारा रस्त्यावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळत आहे. 2 वर्षापूर्वी वणी सापुतारा हायवे हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला होता. मात्र सदरील रस्ता हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचं नागरिकांकडून तक्रारीही करण्यात आले. या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या खड्ड्यांमुळे गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, यामुळे आता नागरिकांमधून संतापाची लाट निर्माण झाली. वणी शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयासमोर, बस स्थानकासमोर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक येथे मोठ्या प्रमाणात सध्या खड्डे पडले. या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी, प्रशासनाने व्यक्तिशः लक्ष देऊन नागरिकांचे होणारे हाल थांबवावे, अन्यथा आदिवासी टायगर फाउंडेशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली, संयुक्त जयंती उत्सव कमिटी वणी व नाशिक जिल्हा अध्यक्ष सागर चौधरी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनावेळी होणाऱ्या नुकसान भरपाईला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा विविध संघटनांच्या वतीने देण्यात आलाय. यावेळी वणी येथील विविध संघटनांनी प्रशासनाला याबाबतचं निवेदनही दिलंय. वणी सापुतारा हा काँक्रीटीकरणाचा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा बनवला गेल्यामुळे 2 वर्षातच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. या खड्ड्यांमुळे अनेक वाहन धारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय, तर दुर्घटनाही घडताय. प्रशासनाने वेळेच या सर्व गोष्टींवर लक्ष घालून हे खड्डे बुजवावे, अन्यथा विविध संघटनांच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलाय. बघू शकता तुम्ही काही दूर अवस्था झालेली आहे. 2.5 वर्षापूर्वी हा काँक्रीटी रस्ता वणी सापुतारा रोड हा केला होता, पण आताची दुर्वस्था अशी झाली का जेणेकरून खड्डे बघा, जेणेकरून बरेच ऍक्सिडेंट होते आणि आपले भाविक मेले गेले, त्याला जबाबदार कोण? याचा लवकरात लवकर सरकारने दखल घ्यावी, ही डागडुजी करण्यात यावी, अन्यथा टायगर ग्रुप व आदिवासी विकास परिषदेतर्फे रस्ता रोको करण्यात येईल. विजय बाबूराव बर्डे, ग्राम पंचायत सदस्य वणी. वणी परिसरातील बस स्टँडच्या आवारामध्ये खड्ड्यांचं प्रमाण फार मोठे मोठे खड्डे, 2-2, 3-3, 2-2 फुटाचे खड्डे झाले असून बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष झालं. पाऊस पडलेला नसताना सुद्धा तो काही लोकांना अपघात, मोठमोठ्या प्रमाणात अपघात झाले, मोटरसायकलवरून पडले, काही महिला स्कूटीवरनं पडल्या, पण बांधकाम विभागाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे. आम्ही वेळोवेळी त्यांना कॉल केला, सूचना देतोय, पण त्यांनी अजून कुठल्या प्रकारच्या त्या खड्ड्याची काही दाखवून काही केलं नाही. मागच्या एक वर्षापूर्वीच ह्या रस्त्याचं काम केलं असताना लगेच त्या लगेच ते खड्डे परत तशा तसे पडलेले आहेत. तसा बांधकाम विभाग आणि याची तात्काळ लवकरात लवकर तिची ते खड्डे बुजावेत व त्याच्यावर डांबरीकरण करावं, ग्रामपंचायतच्या वतीने मी विनंती करतो. तसेच या रस्ते जिथं खड्डे पडलेले त्याच त्याच्याच बाजूला वणी ग्रामीण रुग्णालय आहे, तिथं वेळोवेळी प्रत्येक वेळी पेशंट येत असतात, 108 अँबुलन्स असो, काही महिला ज्या गरोदर महिला असतात त्या वेळोवेळी पेशंट घेऊन यावं लागतात. तिथं त्या पेशंटला नेण्यासाठी ते खड्डे पहिले चुकावं लागतात आणि अशा पद्धतीने इथं कुठल्याही प्रकारचे ते खड्ड्याचं काम यांनी अजून केलं नाही, तर लवकरात लवकर त्यांनी ते काम पाहिजे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया, वणी.